हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे फ्रेंड्स? मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये. सो आज करूयात शेताची सफर पार्ट टू. तर चला तुम्ही सुद्धा आमच्यासोबत शेताची सफर करायला. फ्रेंड्स, हे लावलंय कांद्याचं रोप. रोप भिजवलंय का? सगळं भिजून झालं. फ्रेंड्स, आमची जगुनाना आहेत ना, शेताला पाणी देत आहे. दारे धरणं म्हणतात त्याला. ॲक्च्युली जे गहू पेरलेलं आहे ना, त्याला सगळ्याला पाणी देत आहेत. सो शेतामध्ये अशा प्रकारे पिकांना पाणी दिलं जातं. तिथून ते बघा, बोरवेलचं पाणी येत आहे. बोरचं पाणी फ्रेंड्स, तुम्ही हे गाणं ऐकलंय का? झुळझुळ वा हे पाणी पाटापाटाने, रोप ही जगती तानी शेता शेताने. पाण्याचा आवाज म्हणजे एक सुखद नैसर्गिक ध्वनी. या पाण्याच्या धाऱ्यासोबत काही वेळा पक्ष्यांचे आवाज, वाऱ्याची मंद झुळझुळ असा संगीत संगम तयार होतो. पाण्याचा हा खळखळता आवाज ऐकला की मेहनत, समाधान आणि निसर्गातील एकरूपतेची अनुभूती. आमची जगुनाना आंब्याची झाडं, सारी का म्हणजे बघा, मोसंबीच्या झाडावर काय दिसलंय? छोटस घरट आहे पण त्याच्यात काहीच नाहीये. हे बघा, किती सुंदर बनवलंय ना. हे चिखल असल्यामुळे असं वाकून जावं लागतंय. जिथून जिथून सुख आहे तिथून आंब्याच्या खालून. फ्रेंड्स, आता आपण चाललो आहे मोसंबीच्या बागेत. चला बघूया कशा मोसंब्या आल्या आहेत. मस्त हिरव्या हिरव्यागार मोसंब्या आलेल्या आहेत. हे किती छान आहे ना, पूर्ण झाड भरलेलं आहे मोसंब्यांनी. सगळी मोसंबीची झाडं आहेत. फ्रेंड्स, जे समोर जे गवत दिसतंय ना, ते शेत तलाव आहे पण त्याच्यात प्लास्टिक वगैरे टाकलेलं नाही आहे. पण इथे आहे ना रानडुकरांचा अड्डा आहे, त्याच्यामुळे असा आवाज करत जावं लागतं. भीती वाटते. संध्याकाळ होत आलेली आहे. मोस्टली अंधारात बाहेर पडतात ते. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे त्यांच्या पावलांचे ठसे. हे बघा, मिस्टर असे आवाज करत जात आहेत. फ्रेंड्स, हा बघा सगळा कापूस आहे. सगळा कापूस लावलेला आहे. तिकडे ती सगळी सागाची झाड आहेत. सो तुम्हाला आता कापूस दाखवत. फ्रेंड्स, हे आलेल्या तात्यांच्या शेतात. इथे सगळे आंब्याची आणि कुठली आधी संत्रा लावलेल्या आहेत त्यांनी. हे आंब्याची झाड आहेत. सगळी संत्र्यांची झाड आहेत. संत्री आलेली पण आहेत.
आता हे बघायला चाललो आपण शेत तलाव। हाँ स्टेप्स पण उतरताना भीती वाटते, पाय घसरतो ना। इकडेच दाखवते ना। हाँ बघा पूर्ण पाण्याने भरलेला आहे। पूर्ण आंब्यांची आणि संत्र्याची बाग आहे। छोटे छोटे संत्रे आलेले आहेत, सगळ्या झाडावरती संत्री आहेत। केळीची झाड आपल्या इथे एक पान मिळत नाही। ही सगळी सागाची झाड। चला पुढे आता तुम्हाला मस्त फुटलेला कापूस दाखवते, एकदम पांढरा पांढरा शुभ्र। फ्रेंड्स आता आपण बघूया, एकदम फुटलेला कापूस आहे, पूर्ण पांढरा पांढरा दिसत आहे। ही आहेत सर्व सागाची झाड पूर्ण, जवळजवळ 1000 झाड आहेत। ही लॉकडाऊन मध्ये लावलेली झाड आहेत, ही त्याची वाढ अतिशय छान प्रकारे झालेली आहे। ह्या बाजूला ह्या शेतीसाठी 2 शेत तलाव या ठिकाणी तयार केलेले आहेत। सगळ्यात जुनी विहीर पंजोबाच्या काळातली विहीर आहे, ही कमीत कमी 50 फूट ते 52 फुटाच्या दरम्यान आहे। आणि या ठिकाणावरून या शेतीला, बाजूच्या शेतीला सगळं पाणी पुरवलं जातं। केवढी खोल आहे, पाठीरा खूप खोल आहे। इथे बघा फ्रेंड्स आहे ना, इथे सुग्रणीचा घरट आहे। कशा प्रकारे बनवलंय बघा तुम्ही, हे बघा सगळी घरटी आहे तिथे। हे बघा छान असं घरट बनवलेलं आहे, सुग्रणीचं घरट। किती सुंदर विणकाम केलेलं आहे त्याचं, किती कला आहे या पक्ष्यामध्ये। एकदम बारीक विणकाम आहे आणि खालून असा रस्ता असतो आत जाण्यासाठी। मे बी रिकामा आहे, काहीच नाही आहे आतमध्ये। सुंदर असं घरट आहे, किती खोल आहे वीर आमची। फ्रेंड्स ही आहेत केळीची झाडं, बघा केवढी आहेत। आधीही भरपूर होती, काढून टाकली होती, पण पुन्हा उगवली आहेत ती सगळी झाडं। छान केळी असतात, गोड वेलची केळी आहेत सगळी। झाड त्याला बिबळे येतात, खूप औषधी आहे हे। आधीच्या काळात म्हणजे पंजोबाच्या काळांपासून आहे हे झाड। काटा टोचला, पायाला सूज आली किंवा काही जखम झाली तर ह्याचं तेल वापरलं जातं। खूप औषधी गुणधर्म आहे याच्यामध्ये। ते गेले होते काय आणलाय पापिशीमध्ये, दाखव मला, दाखव ना खोलून दाखव। आपण मोसंबी आणलेत, घ्यायच्या का? 1 रुपया किलो। 1 रुपया किलो, खूप स्वस्त आहे। मस्त पिशवीतले दाखव ना किती आणलेत। होय बघा भरपूर मोसंबी आणलेत, गोड आहेत एवढ्या, काही काही गोड काही आंबट। हा ना छान मस्त। अमोल भैया हे बघा आमचे आधुनिक शेतकरी। हाय अमोल, युट्यूबला डायरेक्ट आधुनिक शेतकरी। आधुनिक शेतकरी आहे आमचा, हा माझा पुतण्या आहे हा।
आला फ्रेंड्स, आता बघा एक छोटंसं शेत तलाव आहे, हे बघा कसं पाणी पडतं आहे छानपैकी, हे बघा छोटंसं आहे शेत तलाव आहे. सो हे तुरीचं झाड, आताशी शेंगा यायला लागल्या त्याला, बघा भरपूर शेंगा आलेल्या आहेत, कवळ्या आहेत अजून, खूप छान. जुनं असं याला गबार म्हणतात आणि वडिलोपार्जित आहे. सगळे वस्तीवरचे लोक पूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी या गबाराचा वापर करत असत. फार खोल नाही आहे पण याला जिवंत झरा असल्यामुळे वर्षभर याला पाणी आपल्याला प्यायला मिळतं. आता नाही पित ना पण कोणी. फ्रेंड्स, हा आमच्या शेतातला आहे मसोबा. प्रत्येकाच्या शेतात देव असतात, तसा हा आमच्या शेतातला देव आहे. सो फ्रेंड्स, कशी काय वाटली तुम्हाला आजची ही शेतातली सफर ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात शेताच्या सफरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फ्रेंड्स, बाय बाय, हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.